नमस्कार विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र लवर या चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण इथं बघणार आहोत ह्या व्हिडिओमध्ये आपण तलाठी भरतीची सर्व माहिती जाणून घेणार आहोत तर मित्रांनो बघूया त्या या ठिकाणी थे, तुम्ही बघू शकता मित्रांनो तलाठी भरती व तसंच आपण त्याची काय काय अट आहे ते आपण खालीलप्रमाणे बघणार आहोत तर बघा मित्रांनो शैक्षणिक पात्रता वयाची अट व अभ्यासक्रम काय काय दिलेला असतो तर बघा मित्रांनो ते या ठिकाणी आपण हे सर्व पाहणार आहोत तर बघा शैक्षणिक पात्रता बघूया मित्रांनो कोणत्याही मान्यप्राप्त विद्यापीठाचा पदवीधरा असावा शासन निर्णय माहिती तंत्रज्ञानमध्ये नमूद केल्यानुसार संगणक माहिती तंत्रज्ञानविषयक परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे तर बघा मित्रांनो जसं काही एम एस सी आय टी सी 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 इत्यादी व पुढं तीन नंबरचा आहे मित्रांनो आवश्यक मराठी व हिंदी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे व तसंच आपण खाली वयाची आठ बघणार आहोत तर बघा या ठिकाणी दिलेलं आहे खुला प्रवर्ग अठरा ते अडतीस वर्ष मागासवर्गीय प्रवर्ग तर बघा मित्रांनो अठरा ते त्रेचाळीस वर्ष तसंच खेळाडू अठरा ते त्रेचाळीस वर्ष व तसंच प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त व अपंग अठरा ते पंचेचाळीस वर्ष माजी सैनिक अठरा ते पंचेचाळीस वर्ष तर बघा मित्रांनो तसंच परीक्षेच्या अभ्यासक्रमाचे स्वरूप तुम्हाला दिसतंय मित्रांनो इथं बघा मराठी तुम्हाला पंचवीस गुण दिलेले आहेत मतलब पंचवीस प्रश्न दिलेले आहेत व पन्नास गुण दिलेले आहे या ठिकाणी पंचवीस प्रश्नासाठी तसंच इंग्लिश इंग्लिश तुम्हाला पंचवीस प्रश्नासाठी पन्नास गुण दिलेले आहेत अंकगणित व बुद्धिमत्ता पंचवीस प्रश्नासाठी तुम्हाला पन्नास गुण दिलेले आहेत सामान्य ज्ञान पंचवीस प्रश्नासाठी तुम्हाला पन्नास गुण दिलेले आहेत तर बघा मित्रांनो एकूण टोटल पेपर असतो दोनशे गुणाचा व तसेच तुम्हाला चार विषय म्हणल्यावर शंभर प्रश्न असतात तर बघा मित्रांनो व तसंच व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका व आपल्या चॅनलवर जे नवीन असाल ते सबस्क्राईब करून घ्या कारण की आपण सर्व नोकरीचे अपडेट टाकत असतो आपल्या चॅनलवर जय हिंद मित्रांनो